अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे 5 तारीख, उद्या काळभैरव जयंती आहे। काळभैरव महाराजांचा उद्या जन्मोत्सव आपण साजरी करणार आहोत। उद्या काय सेवा करायची, काय नैवेद्य दाखवायचा याच्यावर व्हिडिओ केला आहे, आवर्जून जाऊन चेकआउट करा। आज अतिशय महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच स्वामी भक्तांच्या आयुष्यात असं घडलं आहे की त्यांनी एक साध्या मनाने ढोबळ मनाने एखाद्याला मदत केली, एखाद्याला पैशाची मदत केली आणि त्याने हात वरती केला, तो पैसे देत नाही। काही काही लोक जगात इतके निर्लज्ज असतात की आता समजा कोणी पण असो, म्हणतो रक्ताचा नातेवाईक असो किंवा बाहेरचा असो, आपण त्याची मदत करण्यासाठी आपण त्याला मदत करतो की चल त्याचं चांगलं होत आहे किंवा माझ्याकडे आहे पैसे तर मी त्याला मदत करतो, पण तो नंतर हात वरती करतो, आपल्याला पैसे देत नाही। आणि ना अशा वेळेस शारीरिक आणि मानसिक त्रास खूप जास्त प्रमाणात होतो आणि मग ना अशा वेळेस प्रश्न पडतो की त्याच्याकडनं पैसे कसे घ्यायचे, दादागिरी करून, पोलीस कंप्लेंट करून काही। आणि काही काही लोक इतके निर्लज्ज असतात की ते डायरेक्ट हात वरती करतात, नाही देत जा तुला काय करायचं कर, असेही लोक आहे जगात। आणि ना अशा वेळेस आपण हातबल होऊन जातो, कारण ज्याचं चांगलं करायला जावं तोच आपल्यावर उलटतो। तर अशा वेळेस आपल्याला अतिशय महत्त्वाची सेवा उद्यापासून तुम्हाला करायची आहे। खरंच जर तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये जर असं कोणी असेल की तो फर्स्ट एड झाला आहे, ज्याने लोकांना मदत केली आहे, त्याचे पैसे त्याला मिळत नाही, त्यांनी ही सेवा आवर्जून करावी, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। सेवा करताना मनात श्रद्धा विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं, त्याच्याशिवाय कुठली सेवा करू नका, कुठले उपाय करू नका। ही सेवा बऱ्याच वेळा सांगितली आहे, बऱ्याच स्वामी भक्तांना याचा अनुभव आला आहे, म्हणून मी तुम्हालाही सांगेल तुम्ही आवर्जून करा। आता येतं त्या सेवेचं काय करायचं, म्हणजे ती सेवा कशी करायची। काळभैरव महाराजांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे उद्या। आता मी तुम्हाला आधी सेवा सांगते, मग तू तुम्हाला बाकीचं सांगते। काळभैरव महाराजांच्या मंदिरात जायचं आहे। मंदिरात जाताना नारळ खडीसाखर घेऊन जायचं, त्यांचा मान सन्मान करायचा, त्यांना प्रार्थना करायची की देवा मी ह्या ह्या व्यक्तीला पैसे दिले आहे, त्याने मला माझे पैसे द्यावे। बघा खूप संताप होतो आपला की कोणाला तरी मदत केली आहे तो देत नाही आहे, आणि असं होतं बरेच लोक असे आहे की जे आपल्यात पैशावर मजा मारतात, आपण त्यांना पैसे दिलेले असतात ते मस्त हिंडता फिरता मजा आजा करता आणि आपण त्यांच्याकडे पैसे मागतो की बाबा मला माझे पैसे दे। तर हे बघा, कोणाबद्दल वाईट देवाकडे पण मागायचं नाही, फक्त देवाला बुद्धी द्यायची, सांगायचं की देवा त्या व्यक्तीला बुद्धी दे की त्याने माझे पैसे आणून द्यायचे। कधी कधी असं होतं की समोरचं खरंच खूप प्रामाणिक असतो पण तो पण अडकलेला असतो एका दुसऱ्या ठिकाणी, मग ना अशा वेळेस आपल्याला पैसे मिळत नाही। तर अशासाठी पण तुम्हाला जी काही अडचण आहे ती काळभैरव महाराजांना प्रार्थना करा की मी ह्या ह्या व्यक्तीला पैसे दिले आहे, त्याने मला पैसे देऊ दे, अशी तुम्हाला उद्या जाऊन प्रार्थना करायची आहे। आता प्रार्थना केल्यावर पहिल्या दिवशी 11 वेळा आपण तिथे जाऊन काळभैरव अष्टकम म्हणणार आहे। घरी आल्यावर काय सेवा करायची ते तुम्हाला सांगते। ज्यांच्याकडे काळभैरवांचं मंदिर नाही आहे त्यांनी स्वामींच्या केंद्रात जाऊन तिथे नारळ खडी साखर ठेवली आणि महाराजांना प्रार्थना केली तरी चालेल। तर प्रार्थना काय करा, सगळी प्रार्थना करून झाली घरी यायचं उद्याच। बघा ज्यांना उद्या करणं शक्य होत नाही त्यांनी शनिवारी करावं, ज्यांना मासिक धर्म विटा सूतक आहे त्यांनी शनिवारी करावं। आता ताई माझ्या मिस्टरांची अडचण आहे किंवा त्यांचे पैसे घेतले आहे मी सेवा करू का, हो माझ्या मुलाने कोणाला तरी दिलेले आहे मी सेवा करू का, चालेल, कोणाची सेवा कोणी करू शकता। दुसरं की मंदिरात जर मठ म्हणजे काळभैरवांचं मंदिर नाही तर तुम्ही अर्थात कुठल्याही केंद्रात जाऊन दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही नारळ खडीसाखर ठेवायचे आहे। घरी आल्यावर तीन मोरपीस आणायचे, मोरपीस कसे आणायचे ते तुम्हाला सांगते। तीन मोरपीस आणायचे, ते दक्षिण दिशेच्या भिंतीला चिटकवायचे आहे। दक्षिण दिशेची भिंत दक्षिण दिशेची पाहिजे, त्याला त्रिशूळच्या आकारात चिटकवायचं। आता त्रिशूळचा आकार कसा, एक असा आणि एक मध्ये असतो, बरोबर, असे एक आणि असा असतो। तर एक इकडे चिटकवा, एक इकडे तुम्हाला दाखवलेलं, एक इकडे चिटकवा, एक इकडे चिटकवा आणि एक मध्ये चिटकवा। सरळ चिटकवायचे, उलटे चिटकवायचे नाही, जसं मोराचा पीस असतो ना त्याच पद्धतीने एक असा चिटकवायचा, एक असा चिटकवायचा आणि एक मध्ये चिटकवायचा, असं समजलं। ते मोरपीस आपल्याला ना उद्याच चिटकवायचे, ज्यांना नाही शक्य त्यांनी गुरुवारी चिटकावं। आणि त्या मोरपीसला रोज संध्याकाळी ना अगरबत्ती लावायची आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्याने तुमचे पैसे घेतलेले आहे। हा खरंच खूप प्रभावी उपाय आहे, करून बघा। हे झालं, हे तुम्हाला म्हणजे हे जे काही तुम्हाला मोराच्या पीसचं सांगितलं आहे, तर मोरपीस उद्या आणा, आज आणा, कधी पण आणा, पण तुम्हाला उद्याच ते लावायचं आहे। आता सेवा काय करायची, काळभैरव महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांना प्रार्थना केली आपण की असं असं माझं काम आहे ते सगळं होऊ दे।
ती प्रार्थना झाल्यावर तुम्हाला घरी यायचं, पिवळी मोहरी नाही पांढरी मोहरी, कुठल्याही दुकानात तुम्हाला पांढरी मोहरी मिळून जाईल। पांढरी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे, यस, तर पांढरी मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहे। डिशभर मोहरी तुम्ही आणूनच ठेवा, देवाकडे ती ठेवायची आहे। ती डिशभर पांढरी मोहरी, पिवळी नाही, परत एकदा सांगते, पांढरी मोहरी कुठे पण मिळेल, कुठल्याही किराणा दुकानात जेव्हा धार्मिक दुकान सामान मिळतं ना त्याच्यात तुम्हाला मिळेल। पांढरी मोहरी देवाकडे ठेवायची, स्वामींना पण घरी आल्यावर प्रार्थना करायची, आणि ह्या सेवेचा एकच टाईम ठेवायचा। जर तुम्ही जर पहिल्या दिवशी रात्री 7 सेवा करणार असाल तर ते 40 रात्री 7 सेवा करायची। आज उद्या करू, आज सकाळी, उद्या दुपार, संध्याकाळ, नाही, टाइम एक असावा। म्हणून टाइम तुम्ही मॅनेज करा, की तुम्ही जर जॉब करत असाल तर त्या पद्धतीने। तर आता तुम्हाला करायचं काय आहे, तिथे पांढरी मोहरी ठेवल्यावर 2 अगरबत्त्या लावायच्या। अगरबत्त्या ही चांगल्या घ्या, सुवासिक अगरबत्त्या किंवा ज्या काही तुम्ही वापरता ती अगरबत्ती घ्या, आणि रोज 11 कालभैरवाष्टकमचं पठण करायचं। रोज 11 कालभैरव अष्टकमचं पठण करायचं, अशी 40 सेवा तुम्हाला करायची आहे। 40 तुम्हाला तुमचे पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही, अनुभव आलेले आहे। जरी 40 नाही झाले, अजून 1 महिना, पण त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल। तर ना अगरबत्ती जाळायची, तिकडे एक डिशभर तुम्हाला पांढरी मोहरी ठेवायची, त्या पांढरी मोहरीतली चिमूटभर मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहे। आणि बघा, चिमूटभर मोहरी तुम्ही हातात घ्या, हातात घेतल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावर कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे। लक्षात घ्या, पांढरी मोहरी हातात घेऊन त्याच्यावर कालभैरवाष्टकमचं पठण करायचं, 11 कालभैरवाष्टकमचं पठण करायचं। 11 पठण करून झालं, त्या मोहरीचं काय करायचं, पांढरी मोहरी हातात घेऊन कालभैरवाष्टकमचं पठण करा। नंतर ती मोहरी हातात घेऊन जो व्यक्ती, तो जो व्यक्ती आहे ज्याला तुम्ही पैसे दिलेले आहे, तो ज्या दिशेने राहतो त्या दिशेने तुम्हाला ते फेकायचं आहे। म्हणजे जी पांढरी मोहरी आहे त्या दिशेने फेकायची आहे। लक्षात घ्या, जी अगरबत्ती, तर बघा, तो ज्या दिशेने राहतो त्या दिशेला तुम्हाला फेकायचा आहे। आता बऱ्याच वेळा असं होतं की तो कुठल्या दिशेने राहतो आम्हाला माहिती नाही, किंवा त्याची गावाची दिशा आम्हाला माहिती नाही, तर अशा वेळेस काय करायचं, तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर फेकलं तरी चालेल। फ्लॅटमध्ये राहता आहात, असं काही करताना शेजारच्यांना त्रास होणार नाही, त्याची तेवढी काळजी घ्यायची आहे। ताई गच्चीवर जाऊन फेकू का, नाही ताई गॅलरीत फेकू का, नाही, घराच्या बाहेर तुम्हाला फेकायचं आहे। ज्या दिशेने राहतो त्या दिशेने तुम्हाला फेकायचं आहे। अर्थात तुम्ही म्हणाल, ताई मग शेजारच्यांना त्रास होईल किंवा त्यांच्या दारात जाईल, तर ना अशा वेळेस काय करायचं, त्याची जी दिशा आहे, आता समजा हा माझा मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्या बाहेर मी ना उभी आहे, आणि ज्याला मी पैसे दिले आहे तो जर इकडच्या दिशेने राहतो तर फक्त इकडच्या दिशेला असं करायचं आणि खाली टाकून द्यायचं। समजलं का, असं करायचं आणि खाली टाकून द्यायचं, कारण उपाय करताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। टेरेसवर जाऊन फेकायचं नाही आहे, गॅलरीत जाऊन फेकायचं नाही, मुख्य दरवाजाच्या बाहेरच। आता ज्यांचं फ्लॅट नाही, तर त्यांचं बंगला असलं किंवा घर असलं तर त्यांना काही टेन्शनच नाही, त्यांनी कुठेही फेकलं तरी टेन्शन नाही, पण फ्लॅट सिस्टीममध्ये अशा अडचणी येतात। म्हणून तुम्हाला सांगते, ही खूप प्रभावी सेवा आहे, 40 कंटिन्यू करायची। अर्थात तुम्हाला जर मासिक धर्म आला तर फक्त 5 स्किप करायचं, 6व्या दिवशी सेवा करू शकता, पण विटाळ सुतक आलं तर सेवा नव्याने सुरुवात करायची। लक्षात घ्या, ही सेवा विटाळ किंवा सुतक आलं तर नव्याने सुरुवात करायची, मांसाहार करायचा नाहीये या सेवेमध्ये। आणि मेन म्हणजे गावाला जायचं नाहीये, लग्न कार्याला जायचं नाही। ताई म्हणजे सख्ख्या भावाचं लग्न आहे आणि मावस भावाचं लग्न आहे, मग काय करू, तुम्हाला जर ते लग्न सगळे अटेंड करून घ्या, मग तुम्ही सेवा करा। किंवा जर आता समजा तुम्ही जॉबसाठी शहरात आहात, तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन जर किंवा तुमच्या सासरी जाऊन तुम्हाला सेवा करायची आहे तरीही चालणार नाही, कारण मोरपीस घरात लावलेले आहे, तर त्या मोरपिसांवर पण रोज नाव घेऊन त्यांना अगरबत्तीची 40 सेवा आहे, आणि ही सुद्धा 40 तुम्हाला करायची। म्हणून सगळ्यांचे लग्न कार्य होऊन जाऊ तेव्हा सेवा करा, ज्यांचं काहीच नाही, किंवा नाशिक, आता समजा मी नाशिकला राहते तर नाशिकमध्ये लग्न आहे तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त मांसाहार वर्ज्य आहे, परान्न न खाण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही जॉब करणार असेल तर तुम्हाला काहीच अडचण, म्हणजे काही पर्यायच नाही, तर तुम्ही खाऊ शकता, पण तेवढं तुम्हाला पाळायचं आहे, किंवा ब्रह्मचर्य पाळू का त्याचा नियाचा काही संबंध नाही, फक्त जे उपाय, जी सेवा सांगितली आहे ती करा, आणि जे नियम आहे ते पाळायचे आहे। घरातच, तुमच्याच घरात तुम्हाला ही सेवा करायची आहे। माझं सासरीकडचं आहे, मूळ घर तिकडचे नाही, तुम्ही मोरपीस इकडे लावलेलं आहे। आता 40 त्या मोरपिसाचं काय करायचं, तर अर्थात ते मोरपीस तुम्हाला वाहत्या पाण्यात टाकून द्यायचे आहे। लक्षात घ्या, ते मोरपीस वाहत्या पाण्यात टाकून द्या, पाणी दूषित होणार नाही याची काळजी पण तुम्हाला घ्यायची आहे।
ही खूप प्रभावी सेवा आहे. तुमच्या कष्टाचे पैसे आहे ते तुम्हाला मिळावे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपले जे कालभैरव महाराज आहे ते न्यायाचे देवता आहे, शिस्तीचे देवता आहे. समोरच्याला ते बरोबर ठिकाणावर आणता आणि त्याची वृत्ती होते तुमचे पैसे देण्याची. आणि माझा व्हिडिओ बघणारा जर कोणी व्यक्ती असा असेल की तुम्हाला जर कोणी मदत केली असेल आणि जर तुम्हाला त्याचे पैसे द्यायची वासनाच नाही आणि इच्छाच नाही तर हे तुम्ही चुकीचं करत आहात. कारण जर तुम्ही कोणाचे 5 रुपये घेतले तर तुमचे महाराज 10 रुपये नक्कीच घालवतील. कारण हा कर्माचा फेरा आहे, तो कधी कोणाला चुकलेला नाही आहे. प्रत्येक जण आपापल्याला आपल्या परीने आपल्याला मदत करत असतो. आज जरी तुम्ही तुमचे त्यांचे बुडवले पण याच्यानंतर तुम्हाला वेळेवर कोणीही मदत करणार नाही. म्हणून व्यवहारात प्रामाणिक राहा. कुठलाही व्यवहार असो, म्हणजे आई वडील असो, भाऊ असो, बहीण असो, प्रामाणिकपणा ठेवा, नक्कीच ते. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.